भाइयों और बहनों, कांग्रेस और उसके शाही परिवार से देश का विश्वास क्यों टूटा है, इसका भी एक कारण है। कांग्रेस की पहचान हमेशा से 85% कमीशन खाने की रही है। कांग्रेस के शासन में उसके सबसे बड़े नेता, कांग्रेस के उस समय के प्रधानमंत्री गर्व से कहते थे कि वो दिल्ली से 1 रुपया भेजते हैं और जमीन पर 15 पैसा पहुंचता है। गरीब के हक का 85 पैसा कांग्रेस का पंजा छीन लेता था। ये बीजेपी का आरोप नहीं है, बल्कि ये कांग्रेस ने जिन्हें प्रधानमंत्री बनाया उनका सार्वजनिक कबूलनामा है। 85% कमीशन खाने वाली कांग्रेस कभी कर्नाटका का विकास नहीं कर सकती। बंधुगळे, कांग्रेस नवरो कांग्रेस राज्य परिवार अंद्र गोत्तु निमगे राज्य परिवार अंद्र यावदु इवरु जनर विश्वासवन्न यावत्तु भंग माड्ता बंदिदारे। अवरु रैतरिगे दोरेयबेकादंत हण 85% हणवन्न शेकड़ा 85% हणवन्न तावे नुंगि नीरु कुडिदिद्दारे। इदन्नु नावु नीवु यारु हेळबेकागिल्ल, इदन्न कांग्रेस नवरे यारन्न प्रधानमंत्री माडिद्रु आ व्यक्तिये हेळिरुवंत मातिदु। नानु केंद्रदिंद प्रधानमंत्रियागि ओंदु रूपायियन्न ग्रामांतर प्रदेश ರೈತರಿಗೆ ಕಳಿಸಿದ್ರೆ ರೈತರಿಗೆ ತಲುಪೋದು 15 ಪೈಸೆ ಮಾತ್ರವೇ। ಇನ್ನು 85 ಪೈಸೆ ಈ ಕಪಿ ಮುಷ್ಟಿಗಳು ಇವು ತಿಂದು ಹಾಕಿಬಿಡ್ತವೆ, ನುಂಗಿ ನೀರು ಕುಡಿತವೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು। ಅಂದ್ರೆ 85% ಕಮಿಷನ್ ತಿನ್ನುವಂತ ಪಕ್ಷ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದಾರ ಇದ್ರೆ ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ। ಅದು ಅಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದು ಕರ್ನಾಟಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನ ಯಾವತ್ತೂ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ಸಾಥಿಯೋ, ಆಜ್ ದಿಲ್ಲಿ ಸೆ ಬಿಜೆಪಿ ಕಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಜಿತನಾ ಪೈಸಾ ಭೇಜ್ತಿ ಹೈ ವೋ ಹರ್ ಲಾಭಾರ್ಥಿ ತಕ್ 100% पहुंचता है, 100% पहुंचता है। पिछले 9 वर्षों में हमने डिजिटल इंडिया की ताकत से अलग अलग योजनाओं के 29 लाख करोड़ रुपए गरीबों के बैंक खातों में सीधे भेजे हैं। अगर 85% कमीशन खाने वाली कांग्रेस ही बनी रही, इसमें से 24 लाख करोड़ रुपये कभी गरीब तक नहीं पहुंच पाते। वो आप सोचिए, हमारी सरकार तो 9 साल पहले आई है, उससे पहले कितने लाखों करोड़ रुपए कांग्रेस नेताओं ने अपनी तिजोरी में भरे हैं। बंधुगळे, डिजिटल इंडिया मूलकवागि नावु केंद्रदिंद कळिसुवंत हण प्रति पैसे हण यारु यारिगे सेरबेको ಅವರ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆಗೆ ಜಮಾ ಆಗೋದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಕಳೆದ 9 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಯೋಜನೆಗಳ ಮೂಲಕವಾಗಿ
ಈ ದೇಶದ ಬಡ ಜನತೆಗೆ ಅವರ ಅಕೌಂಟ್ಗಳಿಗೆ ನಾವು ಕಳಿಸಿರುವಂತ ಹಣ ಎಷ್ಟು ಗೊತ್ತಾ 29 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದೇವೆ ಒಂದೇ ಒಂದು ನಯಾ ಪೈಸೆ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ ಇದು ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರ ಆಗಿತ್ತಿದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಏನಾರ ಆಗಿದ್ರೆ 15% ಮಾತ್ರನೇ ತಲುಪ್ತಾ ಇದ್ದಿತ್ತು 29 ಲಕ್ಷ ಕೋಟಿನಲ್ಲಿ 24 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಲೂಟಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದನ್ನ ನಾವು ಕಾಣಬಹುದಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು ನಾವು ಈ 9 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸಾಧನೆ ಮಾಡಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಹಿಂದೆ ಅನೇಕಾರು ದಶಕಗಳ ಕಾಲ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಎಷ್ಟು ಹಣವನ್ನ ಲೂಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ರ ಒಂದು ಪರಿವೆ ನಮಗಿರಬೇಕು ಒಂದು ಯೋಚನೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ